नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह दैनिक महाराष्ट्र. चैत्र पौर्णिमा शिलवंत बौद्ध विहारात उत्साहात साजरी. पडद्यावर दाखवण्यात आला बुद्धांचा चित्रपट. मेहकर तालुक्यातील ग्राम शेलगाव देशमुख येथे चैत्र पौर्णिमा पंचशील ग्रहण करून साजरी करण्यात आली. नंतर तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित पडद्यावर चित्रपट दाखवण्यात आला. बुद्धांच्या धम्मात पौर्णिमेला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. त्यांच्या जीवनातील उल्लेखनीय घटना या पौर्णिमेसच दिसून येतात. एक, त्यांचा जन्म हा पौर्णिमेच्या दिवशी झाला. दोन, त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी गृहत्याग केला. तीन, पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. चार, त्यांचे महानिर्वाण देखील पौर्णिमेच्याच दिवशी झाले. तसेच पहिले धर्मचक्र, प्रवर्तन, वर्षवास इत्यादी म्हणून तथागतांच्या धम्मात पौर्णिमेला खूप मोठे महत्त्व आहे. इसवी सन 1995 अगोदरचा जो काळ होता, त्या काळात चित्रपट हे पडद्यावरच पाहायला मिळायचे. तेव्हा टी व्ही होता, पण क्वचितच एखाद्या उत्सवानिमित्त चौकात पडद्यावर चित्रपट दाखवण्यात येत असे. तेव्हा चित्रपट बघायला सर्व गाव गोळा व्हायचं. आजच्या मोबाईलच्या युगात त्या जुन्या गोष्टी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात लोप पावल्या. परंतु काल रात्री शिलवंत बौद्ध विहारात दाखवल्या गेलेल्या पडद्यावरच्या चित्रपटामुळे लोकांच्या आठवणी जाग्या झाल्या आणि उपस्थिती देखील खूप होती. म्हातारे लोक देखील पडद्यावरचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते. सर्व उपासक, उपासिका, बाल बालक यांनी त्यांचा आनंद घेतला. त्यावेळी पूज्य बंधत उपालीसह त्यांचे सहकारी यवतमाळ उपस्थित होते. प्रज्ञाज्योती, उपासिका, संघ याज्ञी, पूज्य भदंत यांना भोजन दान केले. तसेच त्यांनी परिश्रम घेतले. सोबतच सर्व समाज बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रकाश सदार, रामेश्वर सदार, संगपाल सदार, संजय सदार असे अनेक उपासक, उपासिका उपस्थित होत्या. सी न्यूज दैनिक महाराष्ट्र, राहुल सीताराम सदार, मेहकर.